हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल A1 अकॅडमीवर। तुम्ही पाहू शकता आरोग्य विभागाच्या पदभरतीचा तिढा कायम। तर विद्यार्थी मित्रांनो, खूप डीपमध्ये इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे यामध्ये। जो आरोग्य विभागाचा रिझल्ट होता गट क आणि गट डचा केव्हा लागणार आहे, कारण तुम्ही पाहू शकता रॉ मार्क्स आलेले आहे। मी तुम्हाला प्रत्येक वेळी हे सांगतो की रॉ मार्क्स आलेले आहे, म्हणजेच गट क चे रॉ मार्क्स आलेले आहे हे गट ड विद्यार्थ्यांकरिता, कारण गट डचा रॉ मार्क्स अजून प्रसिद्धित करण्यात आलेला नाही। तुम्ही पाहू शकता MPSC मार्फत परीक्षा घेणे अशक्य, जे मी तुम्हाला अगोदर सांगितलेले होते अजित पवारांचे भाष्य। परंतु एक नवीन अपडेट आहे ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण विस्तारपणे आरोग्य विभागाबाबत माहिती दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तेच आपण पाहून घेऊया, ठीक आहे ना। त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि जे नवीन विद्यार्थी जुडलेले असाल आज पहिल्यांदा माझ्या यूट्यूब चॅनलवर, तर त्या विद्यार्थ्यांकरता खूपच महत्त्वाचे पुढचे जे व्हिडिओ आहे आरोग्य विभागावर ते राहणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे ना। चला विद्यार्थी मित्रांनो, आपला मेन फोकस आहे आरोग्य विभागाचा रिझल्ट हा फेब्रुवारीमध्ये येणार आहे का, ठीक आहे ना। कारण तुम्ही पाहू शकता आरोग्य विभाग गट क आणि गट ड 8000 अधिक जागा निघालेल्या होत्या, आणि खूप सारे असे विद्यार्थी आहे, लॅक्स ऑफ स्टुडंट जे वाट बघत आहे रिझल्टची, ठीक आहे। तर चला आपण येऊ आपल्या मेन फोकसवर, पुणे आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेत झालेला गोंधळ, त्यानंतर प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकरण उघडीस आल्यानंतर आता आरोग्य विभागाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करावी अशी मागणी होत होती, ठीक आहे ना। कारण तुम्ही बघू शकता परीक्षा रद्द करून परीक्षा पुन्हा घ्या असं एक नारा येथे चाललेला होता, आणि परीक्षा रद्द करून पुन्हा घ्यायची म्हटली तर ती MPSC कडून घेणे अशक्य आहे हे पण येथे स्पष्ट झाले आहे। म्हणजे यावरून तुमचा जो आरोग्य विभाग गट क आणि गट ड गोंधळामध्ये पूर्ण परीक्षा रद्द करून परीक्षा पुन्हा घेणे हे अशक्य आहे आणि ते होणार पण नाही, ठीक आहे ना। म्हणजेच फायनल जो आता रस्ता उरलेला आहे तो उरलेला आहे रिझल्टचा, म्हणजेच तुमचा रिझल्ट येथे लावण्यात येईल, आणि रिझल्ट तुमचा जसा पण प्रसिद्ध झाला या चॅनल माध्यमाद्वारे तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन मिळणार आहे। प्लस तुमच्या जॉईनिंग प्रोसेस जी होणार आहे, ठीक आहे ना, त्याबाबत तुम्हाला ऑल ओवर इन्फॉर्मेशन येथेच याच टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला लिंक म्हणजेच खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्हाला तिथे पण सर्व अपडेट कळत राहतील, ठीक आहे ना। तुम्ही पाहू शकता अशी मागणी होत असली तरी ते अशक्य असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले होते, आणि ते मी तुम्हाला सांगितलेले होते, ठीक आहे। MPSC मार्फत पदभरती केल्यास त्या प्रक्रियेला विलंब लागेल असा दावाही पवार यांनी केला। अगोदरच त्यांनी त्यांच्या तोंडाने स्पष्टपणे ते सांगितलेलं आहे की विलंब लागेल, ठीक आहे ना। कारण तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रात कोणती पण पदभरती झाली, ठीक आहे, आपल्या महाराष्ट्र लेवलवरची, तर त्याला खूप उशीर होतो, आणि निकाल लागल्याला पण खूप उशीर होतो, म्हणजे निकाल येण्याकरता फार वेळ लागतो, ठीक आहे। आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फूट प्रकरणी आरोग्य विभागातील, तुम्ही पाहू शकता आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना पोलीस अटक केली आहे। या पार्श्वभूमीवर कोरोना आढावा बैठकीसाठी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री पवार त्याबाबत माहिती त्यांनी दिलेली आहे, ठीक आहे ना। तर विद्यार्थी मित्रांनो, ही तर अपडेट आपण बघितली होती ही, आणि जी आपण आता पाहत आहोत ती विस्तारपणे माहिती दिलेली आहे राजेश टोपे प्लस अजित पवार यांनी काय म्हटले होते, म्हणून आता मी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन सांगू इच्छितो, ठीक आहे ना। तर व्हिडिओ पूर्णपणे पहा। शासनाने निर्णय घेतल्यानंतर प्रत्येकाने पारदर्शकपणे काम केले पाहिजे, मात्र परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्याने दुर्दैवाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना आरोग्य विभागाचे गट क आणि गट ड सवर्ग परीक्षा हे दोन वेळा पुढे पण ढकलावी लागलेली होती, ठीक आहे। संगणकीकरण होऊनही अशा प्रकारे घडणे दुर्दैवी आहे, ठीक आहे। विभागाच्या परीक्षा पेपर फूट प्रकरणी संबंधित कडक कारवाई करू, एवढी कडक कारवाई करू की पुढील काळात असे प्रकार होणार नाहीत अशी ग्वाही त्यांनी दिली। हे सर्व तर होतच राहील असं ते म्हणत राहतील विद्यार्थी मित्रांनो, आणि हा घोळ जो आहे हा जो गोंधळ आहे तो होतच राहील आरोग्य विभागामध्ये जेव्हापर्यंत ऑनलाईन परीक्षा घेत नाही, ठीक आहे ना। तर विद्यार्थी मित्रांनो, ते असो, परंतु आपल्या रिझल्टचं काय, ठीक आहे ना, आमचा रिझल्ट लावून द्या नंतर बाकी काही, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जसे यांनी सांगितलेले होते अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी म्हटले होते की 28 फरवरी म्हणजेच 28 याच महिन्यामध्ये 28 तारखेपर्यंत जो काही आहे तो निर्णय पूर्णपणे घेण्यात येईल, आणि प्लस कोर्ट अपडेट असो वा अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी दिलेली अपडेट असो ऑल ओवर इन्फॉर्मेशन येथेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे, आणि 28 पर्यंत तुमचा रिझल्ट येणे पॉसिबलच नाही विद्यार्थी मित्रांनो। म्हणजेच 28 फेब्रुवारी तुम्हाला कळणार आहे की तुमचा रिझल्ट केव्हा येणार आहे, प्लस तुमच्या रिझल्टबाबत कोणती पण अपडेट निघून आली तर ती 28 तारखेच्या पुढेच येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन नक्की प्रेस करा, कोणती पण अपडेट असो आरोग्य विभाग गट क गड या चॅनल तुम्हाला पाहायला मिळणार आहे।